महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत 1 मे पासून मुंबईकरांना सरसकट समान पाणी वाटपाचा महत्त्वाचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे। मुंबईमध्ये 1 मे पासून मागेल त्याला पाणी पुरवलं जाण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील विविध भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा तसंच अपुरा पाणी पुरवठा अशा तक्रारी आहेत आणि त्यावर मुंबई महापालिकेनं समान पाणी वाटपाचं सूत्र स्वीकारलंय। महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना आता महागाईचा भडका उडणार आहे। महिनाभरामध्ये किराणा सामानासह सर्व वस्तूंचे दर हे 12 ते 15% वाढणार आहेत। CAMIT चे सचिव मितेश मोदी यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। युक्रेन रशिया युद्धाची झळ आणि त्याचबरोबर इंधन दरवाढीमुळे वाहतूकदारांनी दर वाढवलेले आहेत, त्यामुळे आता मुंबईच्या हमालीमध्ये सुद्धा दुप्पट वाढ झालेली आहे आणि यामुळे सर्व वस्तूंच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय। राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे तर 13 जून पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये सुट्टीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय। शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढलंय। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील 10 पेक्षा जास्त गावं गेल्या अनेक तासांपासून अंधारामध्ये आहेत। 2 दिवसांपूर्वी दुष्काळी माण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता। यावेळी विजेचे खांब पडल्यामुळे वीजेचा पुरवठा हा खंडित करण्यात आला होता, मात्र महावितरणकडून अद्यापही वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे ही गावं अंधारात आहेत। नाशिक जिल्ह्यातील 579 गावांवर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालेलं आहे। येवला सिन्नर बागलाण तालुक्यामध्ये काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय। एप्रिलच्या सुरुवातीलाच जिल्ह्यामध्ये उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागलेल्या आहेत आणि पाण्याचे स्रोत सुद्धा कोरडे पडू लागलेत। परिणामी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या पायावरचा वज्रलेप निघाल्यामुळे मंदिर समितीनं तातडीची बैठक बोलावलेली आहे। लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या पायावर लावण्यात आलेला वज्रलेप अवघ्या 2 वर्षात निघालाय, त्यामुळे मूर्ती संवर्धन आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। चैत्री एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत। एकादशी निमित्ताने मंदिरामध्ये द्राक्षांचे आरास करण्यात आले। कासेगाव इथले विठ्ठल भक्त सुरेश टिकोरे यांनी ही आरास केलेली आहे। देवाचा गाभारा, प्रवेशद्वार आणि सोळखांबी त्याचबरोबर सभा मंडप या ठिकाणी सुंदर आरास करण्यात आली आहे। चैत्र वारी निमित्तानं पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलेलं आहे। 2 वर्षांनंतर चैत्र यात्रा उत्साहामध्ये संपन्न होते। लाखो भाविक यासाठी पंढरपुरामध्ये दाखल झाल्यामुळे पंढरी भाविकांनी गजबजली आहे। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या तीरावरची दृश्य टिपण्यामध्ये आलेली आहेत। ही सुंदर दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। गरिबांचा फ्रीज असलेल्या मडक्यांना उन्हाळ्यामध्ये प्रचंड मागणी आहे, मात्र पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यामध्ये या मडक्यांची मागणी घटलेली आहे, त्यामुळे मडकी घडवणाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय। कडक उन्हाचा फटका जंगलातील प्राण्यांना सुद्धा बसतोय। बुलडाणा जिल्ह्यातल्या जंगलातील सर्व पाणवठे हे आता आटलेले आहेत आणि त्यामुळे पाण्याअभावी जंगलातील हिंस्र पक्षू हे गावाकडे आता कूच करत आहेत, त्यामुळे पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडा अशी मागणी प्राणी मित्रांनी केली आहे। वाढत्या उन्हाच्या कडाकडाक्यामध्ये पक्ष्यांचे तहान भागवण्यासाठी सोलापूरचा पक्षी मित्र प्रवीण राठोडनं जलपात्रांची सोय केलेली आहे। 500 जलपात्र त्यानं पक्ष्यांसाठी तयार केलेली आहेत। प्रवीणच्या या उपक्रमाचं आता सर्वत्र कौतुक केलं जात आहे। तापमान वाढीमुळे पक्ष्यांना झाडावर पाणी उपलब्ध व्हावं या उदात्त हेतूनं वाशिम शहरातील हॅपी फेसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। विद्यार्थ्यांनी शाळा सुरू असेपर्यंत तसंच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याचं नियोजन केलंय।
अकोल्यामध्ये उमरी परिसरामध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे मुख्य रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. गेले 5 ते 6 दिवसांपासून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. वाहन चालकांना सुद्धा वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. सोलापूर जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आणि या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासे गावामध्ये मोठं नुकसान झालंय. शेतीसह घरं आणि शाळेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. काल मध्यरात्री अचानकपणे वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेला सुरुवात झाली आणि त्यानंतर काही वेळ गारपीट सुद्धा झाली आणि या गारपीटीमुळे हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सांगली जिल्ह्यामध्ये आज अखेर उपलब्ध ऊसापैकी 95,000 हेक्टरमधील ऊसाचं गाळप पूर्ण झालेलं आहे. अजून सुद्धा किमान 1600 ते 1700 हेक्टरमधील ऊस हा तोडलेला नाही आहे. गेल्या 4 हंगामामध्ये पहिल्यांदा साखरेच्या उत्पादनानं 1 कोटी क्विंटलचा टप्पा पार केला आहे. आता फक्त हुतात्मा सोनहिरा त्याचप्रमाणे उदगिरी आणि निनाई दालमिला हे कारखाने सुरू आहेत. पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि या हंगामादरम्यान या दोन्ही जिल्ह्यातील लाखोंची उलाढाल आता सध्या होते. झाडाखाली पडणारी फुलं गोळा करून मग ती वाळवून त्याची विक्री केली जाते आणि झाडांच्या सगळ्याच गोष्टींचा वापर यामध्ये करण्यात येतो. मोहाचं झाड जवळपास 5,000 रुपयांचं उत्पन्न दरवर्षी देतं. वाढत्या तापमानाचा फटका संत्रा उत्पादन शेतकऱ्यांना बसला आहे. अमरावतीच्या पश्चिम विदर्भातील 88,000 हेक्टरमधील संत्र्याला उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे उन्हाच्या दाहकतेनं किमान 100 कोटींचा फटका संत्रा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये यंदाच्या पावसाळ्यात 60 दिवसांमध्ये 5,87,00,000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यासाठीचा पुढाकार घेतलाय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विविध विभागांनी तब्बल 14,00,000 रोपं तयार केली आहेत. हिंगोली इथल्या रोपवाटिकेमध्ये विविध शेकडो जातींच्या वृक्षांची रोपं तयार करण्याचं काम सुरू आहे. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील येडशी ते शेलू बाजार रस्त्याला मंजुरी मिळून 2 वर्ष झालेली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या कामाला मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र भूमिपूजनानंतर सुद्धा ठेकेदारांकडून हे काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. गोंदिया शहरामध्ये 50 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. शहराच्या मुख्य मार्गावरील रेल्वे पुलाच्या खाली जवळपास 50 कुटुंब गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहत आहेत. मात्र आता ही जागा 7 दिवसांमध्ये खाली करा अशी नोटीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी बजावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत शिक्षकांना मालवणी भाषा अडचणीची ठरते. त्यामुळे इथे येणाऱ्या शिक्षकांना मुलांचे बोलीभाषा असलेल्या मालवणीचे धडे गिरवावे लागणार आहेत. यासाठी बोलीभाषेतून प्रमाण भाषेकडे या संकल्पनेतून सेतू ही शिक्षक मार्गदर्शिका जिल्ह्यामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेनं प्रकाशित केली आहे. बीडच्या प्रथितयश द कुटे ग्रुपनं शेती आणि पशुखाद्य उत्पादनांची नवी श्रेणी बाजारामध्ये आणलेली आहे. तुरुमाला ॲग्रो मिल्की XXL सरकी पेंट पशुखाद्य असं या नव्या श्रेणीचं नाव आहे. पिंपळगाव तिरुमाला रिफायनरीच्या भव्य प्रांगणामध्ये हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. कुटे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे, OAO कंपनीचे CEO आर्यन सुरेश कुटे आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. जमीन खरेदीच्या नोंदणीसाठी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी रंगेहात पकडण्यात आलेला आहे. खरेदी दस्ताची 712 उतार्यावर नोंद करण्यासाठी तलाठी सचिन रघुनाथ पाटीलनं लाच मागितली होती. ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना रंगेहात पकडलंय. बॅटरीची चोरी करणाऱ्या टोळीचा गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. लखनसिंह टाक आणि बलदेव सिंह टाक अशी या आरोपींची नावं असून दोघंही ट्रॅक्टरमधील बॅटऱ्यांची चोरी करायचे.
नागपूर मेट्रोच्या डबल डेकर उड्डाणपुलाच्या लिफ्टिंग होलमधून चक्क वाळूची गळती होते. इंदोरा चौक भागातला हा व्हिडिओ आहे. साफसफाई दरम्यान ड्रेनेज होलमधून वाळू गळती सुरू झाली, मात्र हा किरकोळ प्रकार असल्याचा अजब दावा नागपूर मेट्रो प्रशासनानं केलाय. बीडच्या पाटोदा पंचायत समितीतील एका कनिष्ठ सहाय्यक महिलेला 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मीरा नागरगोजे या कर्मचाऱ्यानं तक्रारदाराकडे जलसिंचन योजनेतील विहिरीचा सांकेतिक क्रमांक घेण्यासाठी 1000 रुपये मागितले होते. बीडच्या कपिलधारवाडी परिसरामध्ये पुरुष जातीचं मृत अर्भक आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. एका सिमेंट बंधाऱ्याच्या कडेला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं मृत अर्भक एका गुराख्याला दिसलं. त्यानंतर त्याने याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली आणि तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागपूर जिल्ह्यामध्ये पारशिवणी तालुक्यातील घाटांमधून वाळू माफियांनी तब्बल 98 कोटी रुपयांची रेती चोरली. वाघोडा, साहोली, पारडी, वलनी या रेती घाटातून 90,538 ब्रास रेती चोरीला गेल्याचं उघड झालंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं मोजणी होताच रेती चोरांचा भांडाफोड झालाय. पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे. पुणे विभागामध्ये 395 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. 105 दुकानं कायमचे बंद करण्यात आले. 195 औषधांचे तात्पुरते स्वरूपामध्ये परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. तसंच 68 दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत.